जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आपला आजचा वास्तूचा सल्ला, जिन्यामुळे होणारे दोष व त्यावर उपाय, तर चला पाहूया। आपल्या दरवाजाच्या समोर चढता जिना असणे आणि उतरता जिना असणे हे हल्ली खूप कॉमन झालेलं आहे। मंडळी, चढता जिना असेल तर आळस, प्रत्येक कामामध्ये अगदी आपल्याला नकोसं वाटतं, ते कंटाळवाणा येतो, आजारपण आणि प्रत्येक गोष्टीला विलंबन असे त्या चढत्या जिनाचे फळ आहे। आणि हाच दरवाजा जर उत्तर आणि पूर्वेच्या दिशेला असेल तर त्याची तीव्रता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मंडळी, आपण दरवाजाच्या समोर चढता जिना आपण पाहिला, त्यामुळे कोणते दोष होते ते आपण पाहिले, पण त्या दोषावर उपाय काय ते आता तुम्हाला मी सांगतो। जर तुमच्या दरवाजाच्या समोर चढता जिना असेल तर तुमचा जो उंबरठा आहे तो उंबरठा 2 इंचाने हा उंच असावा। पण आजकाल होतं काय, लोकांचे उंबरठे हे मार्बल आणि कडप्प्याचे असतात आणि हे वास्तुशास्त्राला मान्य नाही। उंबरठा हा लाकडाचाच असावा। आम्ही सागवानी लाकडाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्ही उंबरठे तयार करतो। आजपर्यंत कैक लोकांनी आमच्याकडून ते उंबरठे घेतलेले आहेत आणि त्यांना खूप सुंदर त्याचे रिझल्ट्स मिळालेले आहेत। त्यामुळे तो लाकडाचा उंबरठा असावा, त्याच्यामध्ये रत्न असावे, विधिवत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला करून देतो। त्यामुळे तुमचा उंबरठा हा 2 इंच उंच असावा। नंबर 2, तुमच्या दरवाजासमोर अष्टलक्षी ही रांगोळी काढावी, ती रांगोळी लाल रंगाने कायमस्वरूपी काढावी। तसेच तुमच्या ज्या दरवाजा आहे, तो चढता जिना आहे, त्याच्या ज्या 3 पायऱ्या आहेत, पहिल्या 3 पायऱ्या आहेत, त्या रायझिंगवर तुम्ही 21 mmचे एनर्जी रिफ्लेक्टर तुम्ही चिटकवावे। तसेच पहिल्या पायरीच्या सीलिंगवर तुम्ही एक क्रिस्टल टांगावा। मंडळी, आपण आपल्या दरवाजासमोर चढता जिना असेल तर काय दोष होतात व त्याच्यावर आपण उपाय पाहिले, आता आपण आपल्या घरासमोर उतरता जिना असेल तर त्याने काय दोष होतात। सर्वात पहिलं, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाहीत, पैशाची बचत होणे फारच मुश्किल आहे। तसेच जे काही नातेसंबंध आहेत तेही व्यवस्थित राहत नाहीत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हातातोंडाशी आलेला घास आपल्या हातातून केव्हा निष्ठून जाईल हे कळत नाही। तर मंडळी, याच्यावर उपाय, तुमच्या दरवाजाच्या चौकटीवर तुम्ही एक अंतर्गोल आरसा लावा, पण तत्पूर्वी तुमचा जो जिना आणि जो दरवाजासमोरचा जो परिसर आहे हा स्वच्छ ठेवा, अडगळरहित ठेवा। पण जर तुम्ही दरवाजासमोर डस्टबिन किंवा जर शू रॅक ठेवत असाल तर हा उपाय करू नका। तुमच्या चौकटीच्या वर एक क्रिस्टल टांगा आणि दरवाजाच्या लगत ज्या 3 पायऱ्या आहेत त्याला तुम्ही एनर्जी रिफ्लेक्टर तुम्ही चिटकवा। मंडळी, आज आपण उतरता जिना आणि चढता जिना याचे दोष पाहिले, याच्यावर उपाय पाहिला। मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच आमचे माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहिजे असेल तर न चुकता आमचा वास्तुरहस्य तुम्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। तूर्तदा आज इथेच संपतो। धन्यवाद। जय गणेश।